राष्ट्रवादीचेच. पराभवाच्या भीतीनेच आपल्या लक्ष केले जात असल्याचा विकास दांगट पाटील यांचा आरोप. सर्वच्या सर्व जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वाची भेट घेऊ. जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुणे बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मातबरांचा समावेश असलेल्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे संभाव्य यश आणि विजयाच्या भीतीने भ्रमित झालेल्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनलकडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप बाजार समितीचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास दांगट पाटील यांनी केला आहे. आपल्या पॅनलमध्ये सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादीचे समर्थक असून शिवसेना व भाजपाशी संबंधित काही उमेदवार आपल्या पॅनलमध्ये असल्याने विरोधी पॅनलकडून या निवडणुकीला जाणीवपूर्वक पक्षीय रंग देऊन मतदारांमध्ये संभ्रम करत आहेत. सेवा सहकारी मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघातील आमच्या सर्वच उमेदवारांना मिळत असलेला पाठिंबा व उदंड प्रतिसादामुळे अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे पॅनल प्रमुख निराधार आरोप करत असल्याचा आरोपही विकास दांगट पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत सहकारी उमेदवार व पश्चिम हवेलीतील आगळंबचे माजी सरपंच दत्तात्रय पायगुडे उपस्थित होते. दरम्यान भाजपा शिवसेना व काँग्रेसच्या मतदारांना आपलंसं करता येत नसल्याने बिथरलेल्या प्रदीप गारटकर यांचे आरोप आपण स्वतः तसेच आमचे इतर पॅनल प्रमुख व कोणीही उमेदवार गांभीर्याने घेत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान भाजपा शिवसेना व काँग्रेस समर्थक मतदारांकडून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलला साथ मिळताना दिसू लागल्याने राष्ट्रवादीचे काही ठराविक पदाधिकाऱ्यांकडून विकास दांगट पाटील यांना लक्ष्य करून आरोप करू लागले आहेत. नमस्कार. आज खरं तर पत्रकार परिषद घेत असताना मला मनापासून आनंद होतो. आज या ठिकाणी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जात असताना तालुक्यातील जी मंडळी पॅनलचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत, मग त्याच्यामध्ये माजी सभापती दिलीपदादा काळभोर असतील, माजी सभापती प्रकाशदादा जगताप असतील, माजी सभापती रोहितदशी टुंद्रे असतील, त्याचप्रमाणे माजी संचालक राजारामदादा कांचन असतील, त्याच्यानंतर पहलवान नितीनदादा दांगट असतील, तालुक्याचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय प्रशांतदादा काळभोर आहेत, त्याचप्रमाणे आमचे सहकारी त्यावेळेसचे अतिशय 2-3 मतांनी फरक झालेले आगळंबे गावचे माजी सरपंच आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे सन्माननीय चेअरमन दत्तभाव पायगुडे आहेत, हे असे 7 उमेदवार हे विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॅनलचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे महिला गटामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सारिका मिलिंदाना हरगुडे हे या ठिकाणी त्या महिला बघणी आमच्या उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे कुसिंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी अनेक वर्ष बाजार समितीसाठी येण्यासाठी प्रयत्न केलेले प्रकाश नाना हरपणे यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही, म्हणून त्यांच्या सौभाग्यवती मनीषा प्रकाश हरपणे या रूपाने आम्ही त्यांना उमेदवारी देण्याचे काम केलेलं आहे. तसेच नवीन धोरणाप्रमाणे OBC गटामधून अतिशय सक्षम चांगला उद्योजक आणि नवीन तरुण तडफदार एक चांगला कार्यकर्ता शशिकांत वामनराव गायकवाड कोलोडी गावच्या परिसरामध्ये चांगलं काम त्यांचं आहे, शेतकऱ्याच्या परिवारातला तो एक सदस्य आहे आणि चांगला उद्योजक या ठिकाणी तो झालेला आहे आणि म्हणून शशिकांतच्या रूपाने त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी त्यांच्या रूपाने तिथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे अतिशय अजितदादांचे कट्टर समर्थक आणि एकेकाळी जिल्हा परिषदचे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणभाऊ केसकर यांना उमेदवारी NT गटामधून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीमध्ये हा सोसायटी मतदारसंघाचा पॅनल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये पश्चिम हवेलीतून एक कार्यकर्ता म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे यांचे बंधू श्री शुक्रभाऊ वांजळे यांच्या रूपानं आमच्याकडं सर्वसाधारण गटातून ग्रामपंचायत मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे नगर रोडच्या भागातनं माजी उपसभापती नारायणराव कंद यांचे चिरंजीव रवींद्र कंद यांना त्या ठिकाणी दुर्बल गटामधून
उमेदवारी दिली गेलेली आहे आणि सोलापूर रोडच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांना उमेदवारी देऊ केलेली आहे आणि मागासवर्गीय गटामधनं सत्यवान गायकवाड अशा पद्धतीचा पॅनल संपूर्ण पॅनल या ठिकाणी बाजार समितीच्या निमित्तानं आम्ही सामोरे जात आहोत. खरं तालुक्याला विश्वासात घेऊन हा पॅनल तयार करत असताना आदरणीय दादा यांनासुद्धा त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माहिती दिलेली होती. म्हणजे मला सांगायला आनंद आहे, आम्ही नामदार अजितदादा पवार, आमच्या खासदार लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना मानणारेच कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी कुणी काही जरी सांगत असेल तर कृपा करून आपण त्याच्याकडं फार काय गांभीर्याने लक्ष देऊ नये. तालुका एकसंघ ठेवण्याचं काम मी या निमित्ताने केलेलं आहे. जरूर काही समोरचे लोक टीका करत असतील तो त्यांचा अधिकार आहे, मला कोणावरती टीका करायची नाही. परंतु तालुका एकसंघ ठेवण्याच्या निमित्तानं हा केलेली एक ग्रुप आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वजण सामोरे जात असताना मला पूर्ण खात्री आहे उद्याच्या येणाऱ्या 28 तारखेला लोक निश्चितपणे अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देतील असा पूर्ण विश्वास या निमित्ताने देतो. की आमचं चिन्ह हे कपशी आहे आणि कप आणि कपपशी हे चिन्ह यशस्वी लोकांकडे बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आहे. नक्की पॅनल विजय होईल असा पूर्ण विश्वास या निमित्ताने देतो आणि भविष्य काळामध्ये निश्चितपणे सगळी मंडळी आदरणीय आमदार अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांनी एक पारदर्शक आणि स्वच्छ कारभार बाजार समितीच्या निमित्ताने करतील असा पूर्ण विश्वास मला आहे. मग त्याच्यामध्ये उत्तमनगरची बाजारपेठेची जागा असेल, खेड शिवापूरला बाजार समितीची जागा आहे, किंबहुना पेरणे फाट्याला शासकीय जागा मिळवण्याचं काम असेल, किंवा नव्याने आता कोरेगाव उरुळी कांचनच्या अलीकडं तिथं 10 ते 15 एकर जमीन बाजार समितीने घेतलेली असेल. आणि काळ बदललेला आहे आणि बदलत्या काळाप्रमाणे हायटेक कशी काय बाजार समिती होईल अशा पद्धतीत आदरणीय दादा आणि ताईंच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये ही बाजार समिती आहे अशीच चांगल्या पद्धतीमध्ये अधिक प्रगतिमान अधिक चांगल्या पद्धतीत काम कशी करेल एवढाच विश्वास या निमित्ताने देतो. म्हणून माझी अंतःकरणापासून विनंती आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना की येणाऱ्या 28 तारखेला आपण अतिशय सक्षमपणे कुठेही न डगमगता न गडबडता कपपशीच्या चित्राच्या समोरचं बटन शिक्का मारून आपण सगळं सर्व अखंड पॅनलला 1 ते 15 पर्यंत सोसायटी मतदारसंघामध्ये 1 ते 11 आणि ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये 14 प्रचंड मताधिक्याने विजय करून एक चांगलं काम करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती. धन्यवाद. थँक्यू.